संहितेमुळे मला काही बाबीच्या बद्दल बोलायला मर्यादा आहे, पण मी आपल्याला सांगू इच्छितो, काही काही साखर कारखाने अडचणीमध्ये येत असतात, तशा पद्धतीनं माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पण काही कारखाने अडचणीत आहेत। काही मी खाजगी कारखाने काढले, त्यांनी विकून पण टाकले, काही मी खाजगी कारखाने काढले, मध्ये एकाने आत्महत्या पण केली, तुमच्या कानावर आलं असेल, अशा पद्धतीच्या घटना आपल्या जिल्ह्यामध्ये घडलेल्या। परंतु सहकारी साखर कारखाने जे अडचणीतनं बाहेर काढण्याच्या करता जयंत पाटील जरी आता जलसंपदा मंत्री असले तरी देखील त्यांना 9 वर्ष अर्थ मंत्रालयाचा अनुभव आहे, आणि त्याच्यामुळं सहकार मंत्री हे आपले बाळासाहेब पाटील सह्याद्रीचे चेअरमन कराडचे तेच आहे। त्याच्यामुळं त्याच्यातून कारखानदारीला बाहेर काढणं, मागच्या एफआरपी ज्या मिळालेल्या नाही त्या मिळवणं, त्याच्या संदर्भामध्ये आपल्या साखर आयुक्ताला ज्या सूचना आहेत त्या देणं, या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत। त्याबद्दल अधिक भाष्य मी करू इच्छित नाही, कारण अष्टमी पिकवलेला ऊस याचेही पैसे मिळाले पाहिजे, त्याबद्दल गुमत असायचं काहीच कारण नाही। ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या, कधी कधी काही सण उतार येत असतात, जरा अडचण आली म्हणून जायचं नसतं। माझ्याही बारामती तालुक्यामध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अर्थात अडचणीमध्ये आला, त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं अडचणीतनं बाहेर जर कारखान्याला नाही काढलं तर अजित पवार आमदारकीचा फॉर्म भरणार नाही, आणि आता तो कारखाना महाराष्ट्रामध्ये 5 मध्ये भाव देतो, 5 मध्ये जाऊन विचारा। त्याच्यामुळं आम्हाला त्याच्यातली माहिती, इथं जयंत पाटील बसले, त्यांचे सगळ्या सहकारी संस्था नंबर 1 चाललेले आहेत, विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा समजला जातो, तसाच तो या तालुक्याच्या राजकारणातील प्रभावी सत्ता केंद्र म्हणूनही ओळखला जातो। या कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय उदुंबरअण्णा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या खस्ताखात हा कारखाना उभारला, प्रगतीपथावर नेला, 5 वर्षात कारखाना कर्जमुक्त झाला आणि कोट्यवधींच्या ठेवी बँकेत पडून राहू लागल्या। मात्र 2016 पासून या कारखान्यास घरघर लागली, कर्जाचा बोजा वाढत जाऊ लागला, सरकार देखील थकहमी देताना काळजीत पडू लागले, पण शेतकरी सभासद यांचे हित डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने वेळोवेळी मदतही केली, तरीही कारखाना आर्थिक अडचणीत सापडला आणि 2020-21 चा गाळप हंगाम बंद ठेवावा लागला। एप्रिल 2021 मध्ये पोट निवडणुकीच्या वेळी यश पॅलेस येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमेश्वर कारखान्याचे उदाहरण देत विठ्ठल कारखाना देखील आर्थिक संकटातून बाहेर पडेल असे सांगत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे बोट दाखवत योग्य मार्ग काढतील अशी ग्वाहीही दिली होती। पुढे पोटनिवडणुकीत भगीरथ भालके पराभूत झाले आणि अडचणी आणखी वाढल्या, भगीरथ भालकेंवर टीकेची झोड उठू लागली, थकीत ऊस बिलाचा प्रश्न वारंवार चर्चेला जाऊ लागला, मात्र शासन स्तरावर फारशा हालचाली झाल्या नाहीत, तर शरद पवार यांनी कर्जाचे पुनर्गठन करत 6.25 कोटी रुपये भरण्याचा मार्गही काढला, पण तेही होऊ शकले नाही। तत्पूर्वी कार्तिकी एकादशी महापूजेसाठी आलेले तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या प्रश्नाबाबत विचारणा केली असता त्यांनी नाराजीचा सूर आवळला होता। आता राज्यात सरकार बदलले आहे, त्यामुळे विठ्ठल कारखान्यास राज्य शासन स्तरावरून विठ्ठल कारखान्यास मदतीचा हात मिळणार का अशी चर्चा होऊ लागली आहे, तर अजितदादांच्या त्या विधानाची चर्चाही होऊ लागली आहे। पहा काय म्हणाले होते अजित दादा। ज्या सहकारी संस्थांना त्यांच्या काही चुका नसताना मदत करणं गरजेचं असेल तिथं मदत केली जाते, परंतु संस्था चालकांनी किंवा संचालक बोर्डाने पण ती संस्था चांगली चालवण्याच्याकरता प्रयत्न केला पाहिजे। काळी एका हाताने वाजत नाही, त्याच्या संदर्भामध्ये मध्ये आम्ही कल्याणराव काळे काही लोकांना मदत त्या बाबतीमध्ये केली, पण काही ठिकाणी अडचणी आहेत। मागे देखील काही पैसे दिलेले होते, त्या पैशाचं काय झालं, कारण जनतेचा पैसा आहे हेही तुम्हाला माहिती आहे। त्यावेळेस भारतनं भालक्या असताना आपण मदत केलेली होती,
कारण हे पांडुरंगाच्या नावांचा कारखाना आहे, तो पांडुरंगाच्या नावाला साजेसच काम तिथं झालं पाहिजे ही आमची सगळ्यांचीच अपेक्षा आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।